लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। पुण्यात चोरीचे सोने विक्री करण्यासाठी आलेल्या सराईत गुन्हेगाराला अंबड पोलिसांनी अटक केली आहे। चौकशीत घरफोडीचे 7 गुन्हे उघडकीस आलेले असून 6,52,000 मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। विशेष म्हणजे हा वृद्ध दिवसा रुग्णवाहिका चालवत रुग्णसेवा करत असे आणि रात्री मात्र घरफोडी करायचा। पोलिसांनी दिलेली अधिकची माहिती अशी की काही दिवसांपूर्वी पवननगर येथे घरफोडी झालेली होती। पोलीस पवन परदेशी यांना परिसरात एक जण सोने विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळालेली होती। त्यानुसार पथकानं सापळा रचून 60 वर्षीय गणेश तांबारे याला ताब्यात घेतलेला आहे। त्यांना 7 घरफोड्यांची कबुली दिली आहे। पोलिसांनी 6,52,000 सोन्याची लगड चांदी हस्तगत केलेली आहे। संशयित वृद्ध असून तो रुग्णवाहिका चालक होता। सर्व परिचित असल्यानं कुणीही त्याच्यावर संशय घेत नव्हते। तो बंद घर फेरून रात्री घरफोडी करायचा। संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक।